साप नाग यासारखे सरपटणारे प्राणी पाहून कुणालाही भीती वाटणं साहजिकच आहे, मग ते लहान असो किंवा वयोवृद्ध असो. सध्या अशीच एक घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेली आहे. घरातील देवारा शेजारी एक साप बसला होता, ज्याला पाहून एक वृद्ध महिला भयभीत झाली, पण पुढे जे घडलं ते अतिशय धक्कादायक होतं. संपूर्ण प्रकरण पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर एका घरात 5 फूट लांब कोबरा साप आढळला. पुण्यातील स्वामी विवेकानंद नगरमध्ये असलेल्या एका घरात 5 फूट लांबीचा काळा कोबरा साप घुसला. यावेळी घरात एक वृद्ध महिला आणि लहान मुलं होतं. वृद्ध महिलेला सापाचा आवाज आला तेव्हा साप घरातील देवाऱ्याच्या दिशेने जात होता. तेव्हा ही महिला घाबरली आणि घरात साप असल्याची माहिती तिने शेजाऱ्यांनी दिली. तेव्हा लोकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवलं. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी सर्पमित्र यांना बोलवलं. तेव्हा सर्पमित्रांनी अनेक प्रयत्न केल्यानंतर 5 फूट लांब काळा कोबरा पकडला आणि त्याला जंगलात सोडून दिलं. वनविभागानं यावेळी शहरातील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितलं आणि सापासारखे विषारी प्राणी आढळल्यास त्याला न मारता वनविभागाला कळवण्याची देखील विनंती केलेली आहे.